ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरातील सर्व संकटे दूर होतात, म्हणून देवी महालक्ष्मीची पूजा मंत्रश्रद्धेने केल्यास महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला चांगले फळ देते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि पहिल्या गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्षमधील गुरुवार हा महालक्ष्मीचा मानला जातो. मार्गशीर्षमधील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. माता लक्ष्मीच्या कृपेनेच माणसाला जीवनात सर्व सुखसुविधा आणि संपत्ती मिळत असते. त्यामुळे मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. असे म्हणतात की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरातील सर्व लोकांची प्रगती चांगली होते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वात सोपा उपाय असल्याचे सांगितले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते मंत्र जप आहेत जे आपण या दिवसांमध्ये केल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष महिन्यातील म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची पूजाविधी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. म्हणजे मी आज घरामध्ये माझ्या कशी पूजा केली हेही तुम्हाला पाहता येईल. तर माता लक्ष्मीचा सर्वात आवडीचा मंत्र आहे तो म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र, ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नमः. तर ओम या मंत्रातील देवीची शक्ती दर्शवते. ह्रीम म्हणजे माया बीज, म्हणजे हे शिवाच्या माते मूळ शक्ती माझे दुःख दूर कर. श्री लक्ष्मी बीज आहे म्हणजे हे ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मी माझे दुःख दूर कर आणि माझ्या जीवनात समृद्धीची कमतरता येऊ देऊ नको. लक्ष्मीभ्यो नमः माँ लक्ष्मीला नमस्कार करताना तिला नमन करण्यासाठी वापरले जाते. म्हणून संपूर्ण बीज मंत्राचा अर्थ असा आहे की हे परमपिता परमात्मा, हे महामाया, हे माता लक्ष्मी माझे दुःख दूर कर आणि माझे समृद्ध आणि सुखी कर. त्यानंतरचं महालक्ष्मी मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः. तर धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही मंत्राचा उद्देश संबंधित देवतांना प्रसन्न करणे हाच असतो. त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मां लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महामंत्राचा जप केला जातो. विशेषतः कर्जमुक्तीसाठी या मंत्राचा जप फलदायी मानला जातो. तर या मंत्राचा रोज कमळाच्या माळाने, म्हणजे आपण जी कमलगट्ट्याची माळ आपल्या घरात असते त्या कमलगट्ट्याच्या माळेने हा जप करायचा आहे. त्याने ऋणाचे ओझे दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. तर या मंत्रात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिला प्रसन्न करून प्रसाद मिळावा अशी आपण प्रार्थना करायची असते. त्यानंतरचा तिसरा मंत्र आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर इथे पहा, मी इथे पूजा मांडणी करून घेतलेली आहे. कलश मांडलेला आहे तांदळाच्या राशीवरती. तर असे माझ्याकडे दोन मुखवटे आहेत. त्यातील एक मुखवटा वापरून मी श्रीफळाला तो मुखवटा बांधणार आहे. तत्पूर्वी श्रीफळ आपल्याला घेताना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर श्रीफळाला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपण याला मुखवटा लावून घेणार आहोत. कलशाला तुमच्याकडे जशा पद्धतीचे वस्त्र असेल त्या पद्धतीचं वस्त्र तुम्ही बांधून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसच्या साह्यानेही तुम्ही कलशाला साडी नेसवू शकता. तर इथे पहा, मी इथे श्रीफळ ठेवलेलं आहे. त्याला आपण जो मुखवटा होता तो बांधून घेतलेला आहे. जशा पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तशा पद्धतीने तुम्ही कलशाला सजवायचं आहे की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे असं करू नका. जी आहे त्यामध्ये आपण कलशाला या दिवशी सजवणार आहोत. यथासांग आणि मनोभावे आपण या दिवशी पूजा करायची आहे. त्यानंतरचा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम. तर कुटुंबात सदैव सुख समृद्धी राहावी यासाठी मां लक्ष्मीचा हा मंत्र अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले जाते. या मंत्राचा अर्थ असा आहे की आपल्या महालक्ष्मीचे स्मरण आपण करत असतो आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती ठेवण्यासाठी आपण तिची प्रार्थना करत असतो. असे मानले जाते की माता लक्ष्मीचा गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्याला पद पैसा प्रतिष्ठा कीर्ती आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होते. तर या मंत्राचा रोज किमान एक जप तरी करायचा आहे. नंतर आणखी एक मंत्र आहे, या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर हाही मंत्र तुम्ही बोलू शकता. हे धनाच्या देवी माते, तू नेहमी लक्ष्मीच्या रूपाने आमच्यामध्ये वास कर. आम्ही सर्व जन्मनापासून तुला वारंवार नमन करतो.
माता लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावरती होते त्यांना आयुष्यात सुख आणि आनंद मिळतं, संपत्ती आणि वैभव मिळतं, त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. धन धान्य संपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते. आपल्याला माहिती आहे की पूर्वी आणि आता देखील सर्व व्यवहार आणि वस्तूंची खरेदी विक्री किंवा मालमत्ता ही पैसे देऊनच विकत घेतली जाते आणि हे सर्व घेण्यासाठी आपल्याला पुरेसा पैसा म्हणजे धनसंपत्ती असली पाहिजे. पण धनसंपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्या लक्ष्मीला तर वेगवेगळ्या मार्गांनी आपण प्रसन्न करतो, त्याचबरोबर योग्य ते कष्ट देखील आपल्याला तितकेच गरजेचे आहे. आपण मंत्र साधना आणि काही उपाय करून लक्ष्मीला प्रसन्न तर करू शकतो, पण धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट तर करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच चांगले वागणे देखील गरजेची आहे. ज्या लोकांना कष्ट आणि लक्ष्मीदेवीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे अशा लोकांसाठी अनेक मार्ग आणि मंत्रसाधना या तुम्ही करू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल अशा पद्धतीने मी गुरुवारची पूजा मांडणी ही आजच्या दिवशी केलेली आहे. तुम्हाला जर ही पूजा मांडणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तर ही पूजा केल्यानंतर आपल्याला व्रतकथा वाचायची आहे, आरती करायची आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी अजून एकदा देवीची आरती करून आणि तुळशीला दिवा लावून आपण देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून त्यानंतरच आपण उपवास सोडणार आहोत. तर ही झाली गुरुवारची पूजा मांडणी. त्यानंतर शुक्रवारी आपण काय करायचं आहे किंवा शुक्रवारी ही पूजा कशी उचलायची, या साहित्याचं काय करायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. तर आपण कोणतीही पूजा मांडतो, ज्या दिवशी आपण पूजा मांडतो ती पूजा जेवढी महत्त्वाची असते त्याचबरोबर त्या पूजेचं उद्यापन किंवा उत्तर पूजा ही तेवढीच महत्त्वाची असते. तर ही गुरुवारची पूजा झाली तर त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे गुरुवारच्या संध्याकाळी आपल्याला रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आहे. देवी पुढे सतत तेवत आपल्याला अखंड दीप लावायचा आहे, म्हणजे तो रात्रभर विजू द्यायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ अशी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर देवीचा जो आपण कलश मांडला होता किंवा श्रीफळ ठेवलं होतं ते श्रीफळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे. म्हणजे या महिन्यामध्ये पाच गुरुवार म्हणजे मार्गशीर्षचे पाच गुरुवार आहेत, तर पाचही गुरुवारी आपण ते श्रीफळ वापरणार आहोत. जो मुखवटा लावलेला आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. फुले हार हे आपल्याला निर्मल्याच्या साहित्यामध्ये विसर्जित करायचं आहे. गजरा तुम्ही स्वतः माळू शकता. त्यानंतर पूजे मांडणीमध्ये आपण लक्ष्मी मातेची मूर्ती, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवली असेल ती देवघरामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे. ही पत्री आहे तीही पत्री आपल्याला विसर्जित करायची आहे वाहत्या पाण्यामध्ये. ओटीचं साहित्य असेल तेही आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. ओटीचं साहित्य आपण स्वतःही वापरू शकतो. त्यानंतर जे कलशातील पाणी आहे ते फुलाच्या सहाय्याने आपल्याला थोडं थोडं घरभर शिंपडायचं आहे. त्यानंतर आपण तुळशीला किंवा इतर झाडांना कुंडीमध्ये ओतू शकतो. पिढ्याचं पान सोडून राहिलेलं साहित्य म्हणजे एक रुपयाचं नाणं असेल, सुपारी असेल, हळकुंड असेल आणि खोबरं ते एका डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. त्याचबरोबर कलशामध्येही आपण सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं तेही त्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपण पारी आपल्याला तेच साहित्य वापरायचं आहे. हे सर्व पूजेतील साहित्य उचलल्यानंतर आपण चौरंग उचलणार आहोत. त्या जागेवरती म्हणजे आपण जिथे पूजा मांडली होती तिथे हळदी कुंकू व्हायचं आहे, स्वतःला लावून घ्यायचं आहे, दीप धूप त्या जागेला दाखवायचं आहे आणि त्या जागेवरती आपल्याला डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे आणि महालक्ष्मीला धन्यवाद द्यायचा आहे. तुम्ही सदैव आमच्या घरावरती तुमची अशीच कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. काही चुकून चुका झाल्या असतील तर क्षमा याचना करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा स्क्वॉडला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानस्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.